नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत पाणबुडी मोटार, बोर मोटार, मल्चिंग पेपर इत्यादी शेती उपयोगी साहित्यांची दोन दुकानं फोडून चोरी केल्याच्या दोन घटना मागील महिन्यात घडल्या होत्या. त्याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 53/2023 भादवी कलम 461/380, गुन्हा रजिस्टर नंबर 63/2023 भादवी 461/380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले होते. शेती साहित्याची दुकानांमध्ये चोरी झाल्यानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः लक्ष देऊन सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत जुन्नर विभागात काम करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस हवालदार दीपक साबळे, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, दगडू वीरकर यांना योग्य मार्गदर्शन तसेच तांत्रिक तपास तंत्राबाबत योग्य सूचना करून कारवाईचे आदेश दिले. सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेच्या जुन्नर विभागाचे तपास पथकानं गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला. गोपनीय बातमीदार यांना योग्य माहिती देऊन माहिती काढण्याबाबत सूचित केले असता नारायणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 63/2023 भादवी 461/380 हा गुन्हा पोखरी पारनेर परिसरातील इसमानं केला असून त्यांच्याकडे बोलेरो वाहन तसेच पिकअप वाहन असल्याचं सांगितले आणि त्यांनी गुन्हा करतेवेळी सदरची वाहनं वापरली आहेत. मिळालेल्या बातमीच्या आधारे 5 इसमांना त्यांच्याकडील पिकअप गाडी नंबर MH12FD9849 व बोलेरो नंबर MH14DA2065 या वाहनांसह ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 53/2023 भादवी 461/380 आणि गुन्हा रजिस्टर नंबर 63/2023 भादवी 461/380 प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून गुन्ह्यामध्ये चोरी गेलेला मल्चिंग पेपर, बोर मोटार, त्याचबरोबर पाणबुडी मोटार, शेतीपंप असा मुद्देमाल, तसेच चोरी करण्यासाठी वापरलेली पिकअप गाडी आणि बोलेरो गाडी असा 11.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलेल्या संशयित इसमांची नावे सुभाष भोराजी दुधवडे वयवर्ष 27 आणि गजानन धावजी दुधवडे वयवर्ष 47 दोघेही राहणार पारदरा वारणवाडी पोखरी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर, अजय रंगनाथ वाघ वयवर्ष 26 राहणार गुरेवाडी म्हसोबा झाप तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर, सोन्याबापू गेंदभाऊमध्ये वयवर्ष 23 भाऊसाहेब रावसाहेब दुधवडे वयवर्ष 28 राहणार खंदरमाळ माळवदवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर असे असून आरोपींना नारायणगाव पोलीस स्टेशनचं ताब्यात देण्यात आलेलं आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घटने पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार तुषार पंधारे, पोलीस हवालदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, मंगेश ठिगळे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, पोलीस कॉन्स्टेबल दगडू वीरकर, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय सुपे यांनी केली आहे. बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास नारायणगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.